टी20 वर्ल्ड कप मध्ये भारतच विश्वविजेता। फायनल मध्ये दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी मात। कोहली, अक्षर पटेल, हार्दिक, शिवम दुबेची चांगली कामगिरी। सूर्यकुमार यादवनं घेतलेला झेल आणि जसप्रीत बुमराहचं षटक ठरला टर्निंग पॉइंट। भारताच्या विजयानंतर देशभरात जल्लोष। पंतप्रधान मोदींकडूनही टीम इंडियाचं अभिनंदन। वर्ल्ड कप विजयानंतर कॅप्टन रोहित शर्माची टी20 मधून निवृत्ती, तर विराट कोहलीकडूनही शेवटचा वर्ल्ड कप असल्याची घोषणा। तुकाराम महाराज आणि माऊलींची पालखी आज पुण्यात दाखल होणार। माऊलींच्या पालखीचा आज पुण्यात मुक्काम, लाखो वारकरी सोहळ्यात दाखल। महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जाणार। जुलैच्या शेवटपर्यंत किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जागा वाटपाचा प्रश्न सोडवू। Z24 च्या टू द पॉइंट मुलाखतीत नाना पटोलेंची माहिती। रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मेगा ब्लॉक, रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार।